जिल्हा परिषदेचे जे काही अधिकारी आहेत, आता जिल्हास्तरीयवरचे जे काही खातेप्रमुख आहेत ते, आणि सोबतच तालुका स्तरावरचे BDO आहेत, असिस्टंट BDO आहेत, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, म्हणजे जे वर्ग 1 आणि वर्ग 2च्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही अधिकारी काम करतात त्यांनी एक शाळा दत्तक घ्यायची, त्या संपूर्ण शाळेवर त्यांनी आपलं लक्ष द्यायचं, मध्ये मध्ये व्हिजिट द्यायची, त्या तिथे प्रगतीचा आढावा घ्यायचा, अशा पद्धतीची योजना होती. त्याच्यानुसार आदेश सर्वांना निर्गमित करण्यात आलेले आहे, सगळ्यांनी आपापल्या शाळेची निवड केलेली आहे आणि त्याची त्यांना ते व्हिजिट दिल्यानंतर दर महिन्याच्या पहिल्या वर्किंग डेला त्याचा दर महिन्याला आढावा होईल आणि याचा एकूण जो रिझल्ट आहे तो आपली संकलित मूल्यमापन चाचणी जी एप्रिलमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा दिसून येईल अशी अपेक्षा आहे. आणि याच अपेक्षेनं पुढाकार घेऊन माननीय CEO नागपूर यांनी हा उपक्रम आयोजित केला.